सद्गुरु नमस्कार, मला जाणून घ्यायचं होतं श्राद्ध करण्याचं महत्त्व काय आहे. ज्या प्रकारे जीवन घडतं, भौतिक जीवन, मला हे जरा वेगळं करू द्या. म्हणजे एकीकडे जीवन आहे आणि दुसरं भौतिक जीवन, आपल्याला समजावून घेण्यासाठी. भौतिक जीवन ज्या प्रकारे घडतं, म्हणजे भौतिक जीवन ऊर्जा, ज्याला सामान्यतः आपण प्राण असं म्हणतो किंवा प्राणवायू, हा 5 वेगवेगळ्या रूपात प्रकट होतो. वास्तविक 10 आहेत, पण ते फार किचकट होईल. आपण 5 मूलभूत रूप बघू. यांना म्हणतात समान, प्राण, उदान, अपान आणि व्यान. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते, जेव्हा डॉक्टर तपासून एका निश्चित वेळी त्यांना मृत घोषित करतात, तेव्हा पुढच्या 21 ते 24 मिनिटांमध्ये समान वायू शरीरातून बाहेर पडायला सुरुवात करतो. म्हणजे समान वायू शरीरातलं तापमान नियंत्रित करतो. मृत्यूनंतर सर्वात पहिली गोष्ट घडते ती म्हणजे शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. त्यानंतर 48 ते 64 मिनिटात प्राण शरीरातून निघून जातो. त्यानंतर 6 ते 12 तासात उधान निघून जातो. उधान निघून जाईपर्यंत अशा तांत्रिक क्रिया आहेत ज्याद्वारे शरीराला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं. पण एकदा जर का उधान बाहेर पडला, अगदी किंचित वावे पण ते जवळपास अशक्य, हे वगळता मृताला जिवंत करणं शक्य नाही एकदा उधान शरीरातून बाहेर पडल्यावर. पुढचा आहे अपान वायू. जवळपास 8 ते 18 तासात हा बाहेर पडतो. शेवटचा व्यान जो शरीराची देखभाल हाताळतो, तो यानंतर बाहेर पडू लागतो. आणि हा वायू 11 ते 14 दिवसांपर्यंत बाहेर पडू शकतो जर हा एक सामान्य मृत्यू असेल तर. म्हणजे जेव्हा कोणी म्हातारपणाने मरतात तेव्हा, म्हणजे जीवन ऊर्जा क्षीण झाल्यामुळे प्राण निघून जातो, अशा व्यक्तींमध्ये 11 ते 14 दिवस त्यांच्या मृत शरीरात काही ठराविक प्रकारच्या क्रिया घडत असतात जे दाखवून देतात की जीवनक्रिया अजूनही त्यांच्या आत घडत आहे. जसे की त्यांची नखं वाढतात, केस वाढतात, यासारख्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. जर कोणाचा अपघाती मृत्यू झाला असेल, म्हणजे त्यांच्यातलं जीवन चैतन्यमय उत्साही होतं आणि ते मेले, पूर्णतः चिरडलेलं शरीर नव्हे, शरीर अजूनही शाबूत आहे, असं शरीर आणि या शरीराची स्पंदनं अंत्यसंस्कारानंतरही 48 ते 90 दिवसांपर्यंत सक्रिय असू शकतात. तर या कालावधीत अशा काही क्रिया आहेत ज्या तुम्ही त्या जीवनासाठी करू शकता. तर तुम्ही अशा कोणत्या गोष्टी त्याच्यासाठी करू शकता? हे पहा, मृत्यू म्हणजे, मृत्यूचा तुमचा अनुभव म्हणजे, एखादी व्यक्ती गेली पण त्या मृत व्यक्तीचा अनुभव म्हणजे त्यांनी ते शरीर त्यागलं. आणि केवळ त्यांनी शरीर त्यागलं म्हणून तुमचे त्यांच्याबरोबरचे सगळे व्यवहार संपले. तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही. जर ते परत आले की तुम्ही भयभीत होऊन जाल. म्हणजे ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे पण जर ते परत आले तर तुम्ही प्रेमानं नव्हे तर भीतीनं गांगरून जाल. कारण तुमचे त्यांच्याशी असलेले संबंध हे एकतर त्यांच्या शरीराशी होते किंवा त्यांच्या जागृत मनाशी किंवा भावनांशी आहेत. ह्या गोष्टी त्यांनी आता मागे सोडून दिल्या आहेत. शरीर सोडून दिले, सचेत बुद्धी, विवेकी मन त्यांनी पाठीमागे सोडून गेलेत. तर आता मनाच्या संदर्भात बोलायचं झालं तर हा फक्त एक माहितीचा साठा आहे ज्यात एक प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती आहेत. त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिक प्रवृत्ती ज्या एक ठराविक प्रकारे व्यक्त होत आहेत. त्यात विवेकी मन नाहीये. एकदा जर का त्यात विवेकी मन राहिलं नाही, अशा मनात तुम्ही आनंदाचा एक थेंब जरी टाकलात, म्हणजे असं मन ज्यात विवेकी बुद्धी नाहीये, बुद्धिमत्ता नाहीये, तेव्हा हा आनंदाचा थेंब लाखो पटीने वाढतो. त्याचप्रमाणे जर क्लेशाचा एक थेंब जरी तुम्ही त्यात टाकला, तो क्लेश सुद्धा लाखो पटीने वाढतो. हे जणू तुमच्या लहान बालकाप्रमाणे, ज्याला बरं वाईट काही माहीत नसतं, तो बाहेर जाऊन खेळू लागतो, परत केव्हा यावं हे त्याला कळत नाही. जोपर्यंत तो थकून भागून जात नाही आणि काही करण्याच्या स्थितीत नसतो, तोपर्यंत त्याला खेळायचं असतं. कारण त्याच्यात आवश्यक ती विवेक बुद्धी नाहीये, आता वेळ झालीये, मी गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही अत्यंत टोकाची अवस्था आहे, जी एका बालकाच्या अवस्थेपेक्षाही अत्यंत नाजूक आहे, ज्यात विवेकमनाचा संपूर्ण अभाव आहे. म्हणून जे काही तुम्ही त्यात टाकता ते लाखो पटीनं वाढतं. दिस इज व्हॉट इज बीइंग रेफर्ड टू. यालाच स्वर्ग आणि नरक म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही उत्साही अवस्थेत गेलात तर त्याला स्वर्ग म्हणतात. जर तुम्ही क्लेशदायक स्थितीत गेलात तर त्याला नरक म्हणतात. ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीये. ह्या गोष्टी अनुभवात्मक वास्तव आहेत. अशा जीवनासाठी जे शरीरापासून वेगळं झालंय, तर लोक काही गोष्टी करतायत पण ते किती योग्यरित्या करतायत किंवा ढोबळपणे, तो भाग वेगळा. पण यामागे एक विस्तृत परिपूर्ण विज्ञान आहे. वेगवेगळ्या अवस्थेत काय केलं पाहिजे,
सर्वात पहिली गोष्ट तुम्ही पाहाल ती म्हणजे मला माहित नाही की पारंपरिक दृष्ट्या मुंबईत हे अजूनही केलं जातं की नाही, पण जर कोणाचा मृत्यू होतो त्यांच्या भोवताली असलेले माणसं सर्वात प्रथम मृत शरीराच्या पायाचे दोन्ही अंगठे एकत्र बांधतात. अजूनही तुम्ही असं करता की सोडून दिलंय? हो, हे फार महत्वाचं आहे, कारण पायाचे दोन्ही अंगठे एकत्र बांधल्यानं मूलाधार चक्र एका विशिष्ट प्रकारे घट्ट आवळलं जातं, जेणेकरून बाहेर पडलेलं जीवन पुन्हा मृत शरीरात प्रवेश करू शकणार नाही किंवा तसा प्रयत्न करू शकणार नाही. कारण त्या जीवनानं सजग जीवन जगलेलं नव्हतं याची जाणीव राखून की हे शरीर म्हणजे मी नव्हे. त्या जीवनाचा नेहमीच असा विश्वास होता की ते मृत शरीर म्हणजेच मी. जरी ते आता बाहेर पडलंय तरी ते पुन्हा त्यात प्रवेश करायचा प्रयत्न करते, मिळेल त्या छिद्रातून, विशेष करून मूलाधार चक्रातून, कारण जीवनाची निर्मिती इथूनच होते. आणि जसं मृत शरीर गार होऊ लागतं, शरीरातला एकमेव भाग जिथं उष्णता शेवटपर्यंत असते, शेवटच्या घटकेपर्यंत उष्णता टिकून ठेवण्याचा भाग म्हणजे मूलाधार, म्हणून ते पुन्हा त्यात प्रवेश करू इच्छितं. हे करण्यापासून थांबवण्यासाठी सर्वात प्रथम पायाचे अंगठे एकत्र बांधतो, जेणेकरून ते तसं करू शकणार नाही, कारण प्राण हळूवारपणे बाहेर पडतो आहे. पारंपरिक दृष्ट्या आपण नेहमीच असं म्हटलंय की तास दीड तासात किंवा जास्तीत जास्त 4 तासात मृत शरीर जाळून टाकलं पाहिजे, कारण मृत शरीरात घुसखोरीचे प्रयत्न चालूच असतात. आणि हे जिवंत माणसांसाठी सुद्धा लागू आहे. तुमची एखादी अतिशय प्रिय व्यक्ती वारते, तुम्हाला माहितीये ते मृत झालेत, पण तुमचं मन युक्त्या लढवू लागतं. कदाचित ते परत जिवंत होऊन बसतील, कदाचित एक चमत्कार घडेल, कदाचित देव येऊन एक चमत्कार करेल. आजपर्यंत असं कुणाही बरोबर घडलेलं नाहीये, पण तरीही मन या प्रकारचे खेळ खेळतं त्या व्यक्तीप्रती असलेल्या भावनांमुळे. आणि त्याचप्रमाणे हे त्या मृत शरीरातून बाहेर पडलेल्या जीवनालाही लागू पडतं. त्याला वाटतं अजूनही ते परत त्या मृत शरीरात जाऊ शकतं. जर तुम्हाला हे नाटक थांबवायचं असेल तर आधी शरीर जाळून टाका. 1.5 hours. 1.5 तास. पण त्या काळी ग्रामीण भाग खात्रीशीर मृत घोषित करण्यासाठी डॉक्टर्स वगैरे कोणी नव्हते. आणि जर कोणी मृतदेहाला अग्नी दिला तर ती व्यक्ती उठून बसायची, म्हणजे अजूनही पूर्णपणे मृत्यू झालेला नाही. भूतकाळात यासारख्या गोष्टी घडल्यात म्हणून 10 संस्काराचा अवधी त्यांनी 4 तासाने लांबवला, जेणेकरून यासारख्या चुका होणार नाहीत, पण शक्य तेवढे लवकरात लवकर शरीराची विल्हेवाट लावली पाहिजे. जे शेतकरी समुदायातील होते त्यांनी मृतांना पुरण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना त्यांचे पूर्वज आणि पालक पुन्हा त्याच मातीत जायला हवे होते ज्यातून त्यांनी आयुष्यभर खाल्लं. तुम्ही हे समजावून घ्यायला हवं, त्याकडे शेती ही निव्वळ उदरनिर्वाहासाठी केली जायची. त्या जमिनीतून त्यांनी आयुष्यभर खाल्लं. ती जमीन, हे शरीर त्या जमिनीचाच एक छोटा तुकडा आहे, म्हणून त्यांना हे शरीर अर्थात ही माती पुन्हा त्याच जमिनीत घालायची होती, दुसरीकडे कुठे नको. नेहमीच तुम्ही तुमच्या माणसांना तुमच्याच जमिनीत पुरता, दुसऱ्यांच्या जमिनीत नाही, कारण तुम्ही ह्या जमिनीतून खाल्लं. आज तुम्ही दुकानातून विकत आणून खाता, तुम्हाला माहीत नाही ते कुठून येतं, म्हणून मृतांना आज पुरणे योग्य नाही. पण त्या काळी विशिष्ट क्रिया होती आणि ती शक्य तितक्या लवकर होईल याची काळजी घेतली जायची. मृतदेह पुरताना नेहमी हळद आणि मीठ घातलं जायचं, जेणेकरून जलद गतीने शव विरघळून मातीत मिसळू शकेल. तरी अग्निसंस्कार ही चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे विषय कायमचाच संपुष्टात येतो. तुम्ही हे पाहू शकता, जेव्हा घरात मृत्यू होतं लोक रडतायत, किंचाळतात, सर्व प्रकारच्या गोष्टी होत आहेत, पण अंत्यसंस्कार विधी पूर्ण होता क्षणी लोक घरी परततात, सगळं काही शांत निवांत होतं. आता कुणीही रडत नाहीये. अचानकपणे मृत्यूची सत्यता आता लोकांना कळतीये, म्हणजे आता खेळ संपला. हे फक्त तुमच्यासाठीच नव्हे, हे त्या जीवनासाठी सुद्धा लागू आहे ज्यांना आता हे शरीर त्यागलं, कारण ते सुद्धा ह्या भ्रमात होतं की ते पुन्हा त्या शरीरात घुसू शकतं आणि ही शक्यता आता संपली. आणि हे चांगली गोष्ट आहे. आणि अशा अनेक क्रियाविधी आहेत की तुम्ही मृतात्म्यावर प्रभाव टाकू शकता, आनंदाचा एक थेंब त्या विवेकरहित मनात टाकता, जेणेकरून हा आनंदाचा थेंब लाखो पटीने वाढून त्यांचे पुढचे आयुष्य उत्तमरित्या जगू शकतील, किंवा ते त्यांच्या स्वनिर्मित स्वर्गात उत्तमरित्या जगू शकतील. हीच कल्पना आहे श्राद्ध करण्यामागची, जर ते योग्यरित्या केलं तर.